न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेर महाविद्यालयाच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाविद्यालयातील विविध उपक्रमांचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. दहावीनंतर तिनं सुट्टीच्या कालावधीमध्ये आपण सर्वजण सुट्टीवर असतो, ती शांत न राहता पुणे येथे जाऊन तिनं फ्रेंच भाषेचा अभ्यासक्रमही पूर्ण केला आणि 11वीच्या वर्गामध्ये तिनं पुण्यामध्ये असलेल्या वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या MIT विश्वशांती गुरुकुल लोणी काळभोर या ठिकाणी IB इंटरनॅशनल बॅक्युलरेटचे शिक्षण चालू केलेलं आहे. ती आता द्वितीय वर्षात आहे आणि या वर्षानंतर तिला आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कुठल्याही विद्यापीठामध्ये प्रवेश मिळणार होता. स्टार्टिंग करेल एक आभार, म्हणजे मी सगळ्यांना थँकफुल आहे की मला इथे उभे राहण्याची संधी दिली. आज मी तुमच्या समोर बोलते ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. मी कधी विचार पण नव्हता केला मी इथे उभी राहील, तुमच्या सगळ्यांसमोर बोलेल. म्हणून सगळ्यांचे आभार की तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली. आता माझ्यासमोर बसले आहेत फोकस स्टुडंट्स, दिग्गज प्रोफेसर्स. आता फोकस का बोलले तर जनरली काय असतं टेंडन्सी की ग्रॅज्युएशन झालं आता काय करायचं, जॉब पुढे शिक्षणाचं. नाही झालं ना, ग्रॅज्युएशनचं झालं तर तुम्ही MSc चे स्टुडंट्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचे स्टुडंट्स, सो तुम्ही फोकस्ड आहात अँड आय एम रिअली ग्लॅड की मी तुमच्या समोर बोलते. कुठेतरी माझी जर्नी तुम्हाला हेल्प करेल असं मी बोलण्याचा किंवा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. समजत नाही स्टार्ट कुठून करू बिकॉज तुम्ही सगळे खूप मोठे आहात आणि माझ्या छोट्या तोंडामधून म्हणजे मला पण समजत नाही मी काय बोलू आणि कसं तुम्हाला हेल्प करू, कसं तुम्हाला इन्फ्लुएन्स करू. पण मी माझी थोडक्यात जर्नी तुम्हाला सांगेल. सो 6th स्टँडर्डमध्ये होते मी, पारनेर पब्लिक स्कूलमध्ये शिकत होते. काम करायचे किती वर्ष राहिले 10th साठी? 6 वर्ष राहिले होते. 10th नंतर काय करणार तर त्यावेळेस एवढी आयडिया नव्हती, जस्ट एवढं माहिती होतं काहीतरी वेगळं करायचं. काय करायचं माहीत नाही. आता एवढं माहीत होतं आय एम अ पेट्रियॉट, मला इंडियाबद्दल खूप जास्त फिलिंग्स आहे. आय एम अ नॅशनल, आय मीन माझ्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त इंडिया आहे. इंडिया इज ॲट द टॉप मोस्ट ऑफ माय प्रायोरिटी लिस्ट. हे सगळं माहीत होतं बट त्याच्यातून करिअर काय, काय करायचं. अँड जनरली अजून सुद्धा एक टेंडन्सी आहे जनरली की स्कॉलर किंवा ब्रिलियंट स्टुडंट्स गो फॉर सायन्स अँड देन दे चूज इंजिनिअरिंग, मेडिकल और असे एक नॉर्म आहे, एक स्टिरिओटाईप थिंकिंग आहे. आणि कुठेतरी हे पण मला माहीत होतं की मला सायन्समध्ये एवढा पण इंटरेस्ट नाही आहे. आय एम अ पर्सन हु लव टू एक्सप्लोअर द वर्ल्ड, टॉक टू लीडर्स, टॉक टू वर्ल्ड लीडर्स, काहीतरी इन्फ्लुएन्शियल काम करू. आणि जनरली लाईक 10th नंतर 11th 12th मध्ये जायचं, देन सायन्स घ्यायचं. म्हणजे मी सायन्सला अंडर एस्टिमेट बिलकुल नाही करत आहे किंवा मला हे पण नाही म्हणायचं की इंजिनियर्स, डॉक्टर्स वगैरे यूज नाही, असं बिलकुल नाही. उलटा त्यांचा यूज खूप आहे. पण मला हे माहीत होतं की माझ्याकडून तेवढं भारी होणार नाही आहे. जर मला ह्या दुनिया, ह्या जगामध्ये माझं नाव कमवायचं आहे, इफ आय हॅव टू डू समथिंग रिअली युनिक, आय नीड टू फाईंड समवेअर आय एम इंटरेस्टेड इन, ही गोष्ट माझ्या मनात होती. आता काय करायचं हे मला माहीत नाही. खूप जास्त म्हणजे मी सजेशन्स घेतले, इव्हन पप्पांचे असतील किंवा बाकी लोकांचे असतील की काय करू. पण कुठेतरी ते बोलायचे आता तू बघ काय करशील. जनरली मला हे पण म्हणायचं की इंजिनिअरिंग घे, कम्प्युटर सायन्स घे किंवा असं काहीतरी. मग 7th मध्ये आले, 7th मध्ये स्कॉलरशिपचा अभ्यास झाला, 8th मध्ये रिझल्ट लागला आणि स्कॉलरशिप भेटली. कुठेतरी मला कळलं ह्या एज्युकेशनच्या वर्ल्डमध्ये, ह्या एज्युकेशनच्या मार्केटमध्ये एक छोटीशी जागा आहे. म्हणजे मला डोकं आहे, मला हे समजलं, एक कॉन्फिडन्स आला आणि कुठेतरी एक करिअरला बूस्ट दिली मी की ओके ठीक आहे, मला म्हणजे मी काहीतरी करू शकते, स्वतःचा स्टेटस बनवू शकते. 7th झालं 8th झालं 8th 9th मध्ये खाली वर झाली. 10th मध्ये एक विचार पण असा होता की होऊन जाईल, टीचर्स करवतील, स्कूल करवेल, अभ्यास त्यावेळेस करेल, 10th मध्ये चांगले मार्क्स पाडायचे, ही पण एक गोष्ट होती. सो 8th मधलं एक इन्सिडेंट सांगते. मला पप्पांनी सांगितलेलं की कॉलेजमध्ये जर्मन लँग्वेज कोर्स आहे. मग म्हटलं ठीक आहे नाईस. सो ही आस्क मी की मला जॉईन करायचं की नाही. मी बोललो वाय नॉट, एक काहीतरी नवीन एक्सपिरियन्स, बुक्स सोडून मी काहीतरी वेगळं शिकते, एका नवीन कल्चरला स्टडी करते, वाय नॉट. इट्स सच अ बिग अपॉर्च्युनिटी फॉर मी. अँड ॲट द एज ऑफ आय गेस 14,
या ती एवढी भारी अपॉर्च्युनिटी मला भेटते, सो व्हाय नॉट, काहीतरी वेगळं सगळ्यांपेक्षा. सो मी जर्मन लँग्वेज म्हणजे कोर्सला आले, संडेला कोर्स असायचा सकाळी सकाळी. मला आठवत आहे की मला झोप किती प्रिय होती, पण तरी पण मी माझ्या झोपेला सॅक्रिफाईस करून इथे यायचे. आणि ते सॅक्रिफाईस मला आज कळत आहे की किती महत्त्वाचं आहे, किती व्हॅल्युएबल आहे. आज मी इथे जर उभी आहे तर खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे ह्या कॉलेजचं की मला जर्मन लँग्वेज 8 स्टँडर्डमध्ये शिकायला भेटली. सो टेंथमध्ये होते, टीचर्स मला मोटिवेट करत होते. आणि त्यांच्या आधीपासूनची माझी हिस्ट्री अशी होती की माझ्याकडे फोन होता, अँड्रॉइड फोन होता. आता खूप जास्त टाइम मी त्याच्यावर स्पेंड करायचे. खूप क्रिटिसिझम आलं, खूप जास्त, फोन का वापरते, काय करते एवढा वेळ फोनवर. खूप क्रिटिसिझम, घरचे असू, बाहेरचे असू, टीचर्स असू, सोसायटी, कोणी म्हणजे खूप जण लोक मला बोलायचे एवढं काय करते फोनवर, काय गरज आहे का, बुक्स घे, स्टडी कर. बट मी म्हणलं ठीक आहे, बोला, मी उद्या प्रूव्ह करेल की ह्या फोनचा मी काय उपयोग केला आहे. मी त्यावेळेस कोणाला जस्टिफिकेशन दिलं नाही की मी फोन कशासाठी वापरते. डोक्यात फिरत होता स्टार्टिंगचे 1-2 महिने, तर त्याच्यातच कन्सोल करायला स्वतःला की हा श्रेया, हॅव कॉन्फिडन्स, हॅव बिलीफ. बुक्स रीड करायला लागले. मी सांगते 10th पर्यंत मी 0 बुक्स रीड केले होते, लिटरली 0, एक्सेप्ट फॉर एज्युकेशन. 10th नंतर आय डोंट नो हाऊ आय गॉट दिस डीप थिंकिंग इन माय लाईफ, बट आय स्टार्टेड रिडिंग लाईक टुडे. मतलब मी एवढी मोठा अमाऊंट ऑफ नंबर्स भी रीड नाही केले, बट आय एम रिअली हॅपी की आज मी सांगू शकते की मी 11 सेल्फ हेल्प बुक्स रीड केले. सो एक कुठेतरी डीप अंडरस्टँडिंग होती, एक कुठेतरी बुक्सने मला दिलासा दिला होता की श्रेया यू कॅन डू इट, इट्स नॉट इम्पॉसिबल, यू जस्ट हॅव टू स्ट्रगल, यू जस्ट हॅव टू वर्क हार्ड. आणि उद्या तू त्यांना प्रूव्ह करू शकते, उद्या तू स्वतःला प्रूव्ह करू शकते की तू करू शकलीस. सो ते एक मनात होतं की पॉझिटिव्ह साईड जी असते ती मला म्हणत होती यस श्रेया इट इज पॉसिबल, इट इज पॉसिबल. आणि नेगेटिव्ह साईड, यार हे सगळे 70 म्हणजे माझ्या क्लासमध्ये 70 मुलं आहेत, मुला मुली, हे सगळे आय बी बोर्डमध्ये आले, हे सगळ्यांनी एवढे इंटरनॅशनल बोर्ड केलं आणि मी कुठून महाराष्ट्र बोर्ड, आय यू सिरियस. एक नेगेटिव्ह साईड बोलत होती की नो श्रेया यू कॅनॉट डू इट, हे सगळे कुठून कुठून आले, एक निवून गंड तयार झाला. पण जो पॉझिटिव्ह साईड होता त्याला मी ओव्हरकम करून दिलं, त्याला म्हटलं की तू पॉझिटिव्ह साईड, तू पुढे राहणार आणि या निगेटिव्हला मी मागे ठेवणार. आणि आज जर मी इथे तर त्या पॉझिटिव्ह साईडमुळे की माझा कॉन्फिडन्स कधीच लो नाही होऊन दिला, मी माझं मोटिवेशन कधी लो नाही घेऊन दिलं. मी एका गावाकडून आलेली मुलगी आणि ते शहरातून शिकलेले लोक, मला माहिती होतं की त्यांच्या ते खूप भारी असतील, हायफाय लाईफ वगैरे वगैरे. बट माझ्या मनात एकच गोष्ट होती, घरचे, सोसायटी, एज्युकेशन, स्वतःसाठी स्वतःला प्रूव्ह करायचा हा चान्स आहे जो मला मे बी पुढे कधी भेटणार नाही. आय हॅव टू प्रूव्ह, ही ऑपॉर्च्युनिटी मला नॉक झाली, सो वाय शुडंट आय एम्ब्रेस दिस ऑपॉर्च्युनिटी, हे माझ्यामध्ये होतं फिक्स. अँड सो मी माझ्या पॉझिटिव्ह साईडला कधीच मागे येऊ नाही दिलं. नेगेटिव्ह साईड खूप जास्त स्ट्रॉंग होत होती, बट माझी पॉझिटिव्ह साईडचा कॉन्फिडन्स, माझं मोटिवेशन कधीच कमी करून नाही दिलं. निऊनगंड होता, हे सगळे आय बी शिकलेले, हे सगळ्यांनी इंटरनॅशनल बोर्ड केलेलं, मी आले SSC मधून, माझी इंग्लिश अप टू मार्क होती, बट यांची इंग्लिश ओ माय गॉड शी इज सच अ फ्लुएंट स्पीकर, ओ माय गॉड द वे ही स्पीक्स, ओ माय गॉड त्याची पर्सनॅलिटी बघ. आणि मी पार्नेरमधून, आय एम नॉट अंडर एस्टिमेटिंग द पॉवर ऑफ अ पार्नेरकर, बट स्टील तो निऊनगंड तुम्ही समजू शकता. ते ऑलरेडी एवढे वर्ष तिथे स्टडी करतात ते की बाकीच्या स्कूलमधून आले आणि मी कुठून पार्नेर. खूप निऊनगंड होता पण ओव्हरकम करायचा होता. आज मी हे सांगू शकते की म्हणजे माझ्या स्कूलमधून नाही पण पूर्ण इंडियामधून आय एम द वन हु इज गॉट सिलेक्टेड. आणि ते सगळे आता टाइमपास करतात. खूप चॅलेंजिंग होतं ते, त्यांनी ते कशासाठी आले होते घरच्यांनी पाठवलं, मी कशासाठी आले होते घरचे नाही म्हणत होते तरी मी त्यांना कन्व्हिन्स केलं आणि आता मला प्रूव्ह करायची ऑपॉर्च्युनिटी भेटली म्हणून मी आले. ही एक खूप मोठं कॉन्ट्रास्टिंग होतं. ते आले कशासाठी, टाइमपाससाठी. मी आले, माझी एक जिद्द होती, एक मोटिवेशन होतं, एक कॉन्फिडन्स होता, त्यासाठी आले. सो ठीक आहे, 11 चालू झालं, कुठेतरी मला टीचर स्टार्टिंगपासून म्हणायला लागले, बिकॉज मी विचारत होते मॅम मी काय करू, वॉट शुड आय डू की मी त्यांच्या सगळ्यांपासून दूर राहील, आय विल बी द वन हू विल बी स्टँडिंग आउट ऑफ द ग्राउंड, काय करू. मॅम बोलले म्हणजे टीचर्स इन जनरल वन आहे, कम्युनिकेशन स्किल, इंग्लिश, इम्प्रूव्ह युअर इंग्लिश, डू एनीथिंग, एनी पॉसिबल थिंग टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश. सो मॅम कसं करू, सर कसं करू, that's not my job, it's your job, you have to improve yourself, why should I tell you, why should I spoon feed you.
ओके फाईन ठीक आहे. सो फोन तर आम्हाला अलाउड नव्हता 2 वर्ष. फोन सोबत तर कनेक्शनच तुटलं होतं, खूप तसं अधुरं अधुरं वाटत होतं, बट ठीक आहे. लॅपटॉप होता, लॅपटॉपवरती स्कूलचं इंटरनेट होतं, फेसबुक इंस्टाग्राम सगळं बंद. सो एक मला हे कळलं होतं की माझं द युनिव्हर्स वॉन्ट्स मी टू नॉट गेट डिस्ट्रॅक्टेड. सो माझं इंस्टाग्राम फेसबुक हे सगळं ब्लॉक केलं आहे, आता मला फोकस बनायचं आहे. हे माझं होतं लाईक युनिव्हर्स वॉन्ट्स मी टू बी फोकस. सो नाऊ आय विल बी हॅपी अँड आय विल स्टे फोकस्ड. हे एक मनातून होतं. सो केलं काय, यूट्यूब होतं, गुगल होतं, आता स्वतःची इम्प्रूव्ह, स्वतःची लँग्वेज इम्प्रूव्ह करायची, कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करायचं, पब्लिक स्पीकिंग इम्प्रूव्ह करायचं. सो आय विल वॉच व्हिडिओज. व्हिडिओज कोणाचे? वर्ल्ड लीडर्स, इन्फ्लुएन्शियल स्पीकर्स, मोटिवेशनल स्पीकर्स, किंवा जे असे लोक जे आउट ऑफ द बॉक्स आहे यूट्यूबवरती फेमस मोटिवेशनल स्पीकर्स, सगळ्यांचे ऐकत बसले. कधी कधी तर असं झालं स्टडीपेक्षा मी ते जास्त केलं, पण ठीक आहे. सो एक स्टार्टिंगपासून मी म्हणजे ज्यावेळेस मला डिमोटिवेशन फील होतं, आय यूज टू वॉच मोटिवेशनल व्हिडिओज. मी बी इंडियन आर्मी कधी कधी, तर कधी इंडियाबद्दल, तर कधी बाकी लीडर्स अँड ऑल. सो कुठेतरी मला एक हेल्प भेटली की हाऊ टू इम्प्रूव्ह युअर पर्सनॅलिटी, हाऊ टू इम्प्रूव्ह युअर ऑरा, हाऊ टू इम्प्रूव्ह युअर पर्सोना, हाऊ टू इम्प्रूव्ह युअर पब्लिक स्पीकिंग. हे सगळं मला हळूहळू भेटत गेलं आणि ते सुद्धा कोणी सांगितलं नाही, बट आय वॉज टू वॉन्ट टू प्रोक्युअर नॉलेज फ्रॉम द सोर्सेस. त्याच आय मीन त्याच टाईमला माझे फ्रेंड्स टाईमपास करायचे, पिक्चर लावायचे, हिंदी असेल इंग्लिश असेल काय काय पिक्चर्स बघायचे, आणि मी काय मोटिवेशनल स्पीकर्स. सो कुठेतरी तो एक कॉन्ट्रास्टिंग डिफरन्स होता आमच्यामध्ये. ओके 11th चालू होतं अँड स्टार्टिंगला माहीत नव्हतं आय बी काय असतं. सो आय बी इज इंटरनॅशनल बॅकॉलरिएट, जसं आपलं नॉर्मल बोर्ड्स असतं तसं हे इंटरनॅशनल बोर्डचं स्टडीज आहे. आणि खूप चॅलेंजिंग होतं यार. एस एस सीमध्ये मला फक्त एक बुक करायचं होतं, त्या बुकमध्ये रेफर जे काय असेल ते मला एक्झाममध्ये उतरवायचं होतं, आय मीन ते इंटरप्रेट करायचं होतं. आणि आय बी इज लाईक पूर्ण दुनिया. मला आज काय होतं आहे, एक मिनटापूर्वी काय झालं, ह्या गोष्टीबद्दल पण माहिती पाहिजे, अशी असा हा स्टडीज. विल आय बी एबल टू डू दॅट? तर मी मला खूप गोष्टी होत्या ज्याच्यात इम्प्रूव्ह करायचं होतं, पर्सनॅलिटी, इंग्लिश, माझं नॉलेज खूप जास्त इन्क्रीज करायचं होतं, खूप फास्ट बनवायचं होतं, आणि त्या सगळ्यासोबत स्टडी करायचं होतं. आणि हे सगळं तर बाजूला, हे मला माहीत होतं की मी आउट ऑफ इंडिया स्टडीसाठी जाणार आहे. फक्त स्टडीसाठी जाऊन फायदा नाही, आय हॅव टू गेट डिसेंट स्कॉलरशिप, हे पण म्हणत होतं. सो ह्या सगळ्या गोष्टी एकत्र चालतील का? एक तर टाइम किती, 24 आवर्स, आता सगळ्यांना तेवढाच टाइम असतो ऑब्व्हियसली, बट खूप खूप कमी टाइम होता स्वतःच्या इम्प्रूव्हमेंटसाठी, स्वतःसाठी, स्टडीसाठी आणि एक स्कॉलरशिप भेटण्यासाठी. सो आय हॅड टू डू एव्हरी लाईक अशी गोष्ट होती की मला टाइम पण कमी, म्हणजे जनरली सगळ्यांनाच टाइम कमी पडतो, बट ठीक आहे, म्हणजे खूप गोष्टी होत्या करण्यासाठी आणि टाइम कमीच पडत होता. 11th चालू होतं, स्वतःची इम्प्रूव्हमेंट चालू होती, इंग्लिश खूप जास्त डेव्हलप करत होते. अँड त्या प्रोसेसमध्ये मग कधी कधी खूप डिमोटिवेशन फील व्हायचं. फॉर एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम होती आय बीची, मला आयडिया नव्हती यार एस एस सीमधली स्टुडंट जर आय बीमध्ये जाते, मतलब इव्हन टीचर्सनी माझ्याकडून जास्त एक्सपेक्ट नव्हतं केलं, बिकॉज फर्स्ट एक्झाम आहे, मला माहीत नव्हतं आय बीचे एक्झाम्स कसे होते. आउट ऑफ 40, म्हणजे जसं इथे 100% असतं तसं तिथे 42 असतं. सो 42 मला ऑलमोस्ट 33 पडलेले. इट्स आय मीन जनरली गुड स्कोर इज लाईक 25 to 28 पुढे. सो बेसिकली 28 पुढे ज्यांना स्कोर आहे त्यांचा चांगला असतो, आणि मला 33 पडले जे त्यांच्यासाठी ठीक होते पण माझ्यासाठी कमी होते, बिकॉज आय वॉज इवन राईट नाव माझी अजून बोर्ड एक्झाम झाली नाही, आय एम एक्सपेक्टिंग लाईक अ हायर स्कोर अबव 40 अँड ऑल. सो एक डिमोटिवेशन फॅक्टर पण होतं, बट टीचर्स बोलले ठीक आहे यार, म्हणजे फर्स्ट एक्झाम होती. सो 11th सेकंड एक्झाममध्ये मी अजून इम्प्रूव्ह केले, मार्क्स इम्प्रूव्ह केले. आता 11th नंतर काय काय, हा पण एक मोठा क्वेश्चन होता. सो वेकेशन होतं, समर वेकेशन 2 महिन्याचं, आणि आता काहीतरी करायचं होतं. 1 वर्ष झालं आहे, 1 वर्षामध्ये मला प्रूव्ह करायचं होतं, म्हणजे ते एवढं पण जमलं नाही, पण कुठेतरी मी एक भरारी घेतली होती. सो आता 1 वर्ष राहिलंय की श्रेया यू हॅव टू प्रूव्ह देम की मी करू शकते, आता त्याच्यासाठी 1 वर्ष राहिलंय. आता माझी डेडलाईन 1 वर्षानंतर होते, आता डेडलाईन जर पुढे येते, आता आय हॅव टू इन्क्रीज माय एफर्ट्स, आता मला खूप जास्त स्ट्रगल करायचं, ही गोष्ट समजली मला. सो आता समरमध्ये काय करू, एन जी ओ, बिकॉज आय न्यू की US जनरली युनिव्हर्सिटीज लाईक दॅट पर्सन हु इज सोशली रिअली सोशली
कनेक्टेड अँड ऑल अँड सोशल पर्सन बेसिकली. सो एन जी ओमध्ये मला स्टार्टिंगमध्ये असं इन्क्लिनेशन नव्हतं, बट आय थॉट वाय नॉट, मे बी एन जी ओमधून मला एक नवीन लाईफचं मिनिंग भेटेल. स्त्रियालयामध्ये गेले नगरला, पहिला दिवस होता. आणि एक गोष्ट म्हणजे सॉरी, स्टार्टिंग पहिल्या दिवशी मला पण वाटलं नव्हतं मी तिथे एक महिना म्हणजे इन्व्हेस्ट करेल, बट पहिल्या दिवशी एक थिंकिंग होती, श्रेया आर यू शुअर, खूप मनातून येस नो ठीक आहे चल. फर्स्ट डेला तो दिवस झाला, पुढच्या दिवशी मी गेले. मी सांगते दॅट डे हॅज बीन सो सक्सेसफुल की आज मला जर लाईफबद्दल एक नवीन अंडरस्टँडिंग आहे तर त्या दिवसामुळं, बिकॉज त्या दिवसामुळे मला कळलं किंवा त्या पूर्ण एका महिन्याच्या जर्नीमुळे कळलं की असे पण लोक ह्या जगात आहे ज्यांना आई नाही आहे, वडील नाही आहे, बट स्टील दे हॅव दॅट स्माइल ऑन देअर फेसेस, दे आर सो हॅपी, दे डोंट एक्सपेक्ट एनिथिंग फ्रॉम एनी वन. सो वाय कॅनॉट आय, आय एम सो लकी, इवन वी ऑल आर सो लकी. सो आपण एवढं एक्सपेक्ट का करतो, आपण पण हॅपी राहू शकतो, वाय कांट वी बी ग्रेटफुल फॉर एव्हरीथिंग. हा एक मनात आला आहे, ह्यामुळे माझी लाईफ एवढी मिनिंगफुल झाली. ऑनेस्टली सांगते, त्या एका महिन्यामुळे मी इतकी लाईफबद्दल डीप थिंकिंग करायला लागले. नाव आय डोंट बिलीव्ह इन मटेरियलिस्टिक थिंग्स, आय डोंट बिलीव्ह, आय राईट नाव आय फोकस टुवर्ड्स फ्युचर. आय एम लाईक आय बिकम अ फ्युचर ओरिएंटेड पर्सन जो फ्युचरला ध्यानात ठेवूनच पुढचं काही पण गोष्ट करेल. सो मी त्या एका एक्सपिरियन्समुळे मी खूप जास्त शिकले लाईफमधून. अशा गोष्टी पण ज्या आता इथे बोलताना येणार, टाईम कमी आहे, बट खूप जास्त हेल्प झाली. सो राईट नाव आय विल रिअली रेकमेंड यू ऑल की तुम्ही ॲटलिस्ट एक दिवस न्यायालयामध्ये जा. जी लाईफमध्ये तुम्हाला एक अंडरस्टँडिंग येईल ती खूप भारी आहे. ऑल्दो तुम्हाला खूप जास्त वास्ट एक्सपोजर आहे, ऑल्दो तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे आहात, मे बी मला तेवढा एक्सपिरियन्स नाही जो तुम्ही एक्सपिरियन्स केला आहे. आता मी खूप छोटी आहे, तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे आहात. तुमच्यातले जनरली लोकांनी पूर्ण दुनिया पाहिली आहे, पूर्ण जग पाहिलं आहे, पण एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, एक दिवस ॲटलिस्ट न्यायालयमध्ये जाऊन बघा. एक जे लाईफला अंडरस्टँडिंग भेटेल, एक लाईफमध्ये जे हॅपीनेस भेटेल, आणि जे मे बी तुमच्यामधले खूप सारे जण गेले पण असतात, सो इवन यू ऑल नो हाऊ इम्पॉर्टंट अँड हाऊ हॅपी लिव्ह युअर लाईफ इज. सो ती गोष्ट झाली. एक महिना पूर्ण समरमध्ये इंटर्नशिप केली एन जी ओमध्ये, ठीक आहे. ट्वेल्थमध्ये परत स्कूल चालू झालं, आता एक वर्ष राहिल्याशिवाय आता तुला प्रूव्ह करायचं आहे. दिस इज द टाइम अँड यू हॅव टू प्रूव्ह द युअर पेरेंट्स, युअर सोसायटी, युअर स्कूल, युअर टीचर्स, एव्हरी वन की येस श्रेया, तुझ्यावर जो ट्रस्ट ठेवला होता, जी इन्व्हेस्टमेंट केली होती, आता ती सार्थ झाली आहे, हे मला प्रूव्ह करायला फक्त एक वर्ष राहिला होता. डेडलाईन माझी जवळजवळ येत होती, ठीक आहे. आता लोक स्टुडंट्स पण होते माझ्यासोबत ज्यांनी ऑलरेडी म्हणजे स्कूलमध्ये होते, आता ह्यांच्यापेक्षा मला वेगळं थांबायचं आहे. सो आता मला मॅम बोलल्या की वाय डोंट यू फाईंड अन इंटर्नशिप. मॅमने मला झिरो कॉन्ट्रीब्युशन दिलं, बिकॉज शी वॉन्टेड मी टू बी सेल्फ डिपेंडेंट, मी माझे स्वतःचे रिसोर्सेस प्रोक्युअर करू. मॅम वॉन्टेड मी की मी स्वतः स्कॉलरशिप शोधू, मी स्वतः इंटर्नशिप शोधू. सो मला एक इंटर्नशिप भेटली याकोब्स युनिव्हर्सिटी जर्मनी. माहीत नव्हतं कसं करू काय करू, बट ॲप्लिकेशन केलं, कुठेतरी थोडा गायडन्स घेतला टीचर्सचा वगैरे, आणि घरच्यांना हे सांगितलं की मी अप्लाय केले, बट आय डोंट नो बिकॉज भारतात सॉरी जगामधून 100 स्टुडंट्स असे लेक्चर झाले. सो एक गोष्ट, वाय वुड दे चूज मी, माय दॅट ग्रेड खूप न्यूनगंड होता की वाय वुड दे चूज मी, ही खूप मोठी गोष्ट होती. बिकॉज जगातून 100 जण चूज करणार आहे, एवढे ॲप्लिकेशन त्यांना आले असतील. सो एक अनसर्टेंटी होती मला चूजच नाही करणार, बट वाय नॉट, जस्ट ट्रायसाठी मी केलं. अँड 16th मार्चला मला मेल आला, यू बीन शॉर्टलिस्टेड विथ अ स्कॉलरशिप फॉर याकूब्स युनिव्हर्सिटी इंटर्नशिप ऑफ 15 डेज. सो आय वॉज हॅपी, मी घरच्यांना सांगितलं, बट ठीक आहे काय सांगणार, इट्स नॉट अ सक्सेस. मला अजून कॉलेजमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये ॲप्लिकेशन ॲडमिशन भेटलं नाही, नॉट इवन अ स्कॉलरशिप, इट वॉज जस्ट अन इंटर्नशिप 15 डेजची. सो त्यावेळेस मी त्यांना बोललं की ठीक आहे, ही जस्ट एक स्टेप आहे, सो डोंट कन्सिडर इट टू बी माय सक्सेस, इट्स जस्ट वन स्टेप, असं मी त्यांना बोललं. आणि त्याला एवढा मी त्यामुळे ओव्हर कॉन्फिडंट वगैरे काही झाले नाही. जर्मनीमध्ये गेले, खूप एक्सपोजर भेटला, असं समजलं की दुनिया म्हणजे जगाला काय वाटतं इंडियाबद्दल. कधी कधी राग आला, बिकॉज फॉर एक्झाम्पल लोक बोलायचे इंडिया इज सो डर्टी. हां ठीक आहे, माझी कंट्री डर्टी, दॅट डझंट मीन की तुम्ही आमचं कल्चर विसरा वगैरे. सो अशी पण गोष्टी होत्या, खूप अंडरस्टँडिंग समजली, पॉझिटिव्ह साईड समजली, नेगेटिव्ह. तिथे काही पाकिस्तानी मुलं होते, मुली होत्या, सो त्यांच्यासोबत एक इंटरॅक्ट करून खूप एक नव्या फेजमध्ये गेले, खूप खूप नॉलेज भेटलं.
त्या एका 15 दिवसांच्या इंटर्नशिपमुळे मला खूप जास्त नॉलेज भेटलं, खूप अंडरस्टँडिंग भेटली हाऊ द वर्ल्ड वर्क्स, हाऊ ह्या गोष्टीची मला एक मिनिंग भेटलं, एक आन्सर भेटलं. सो जर्मनीमध्ये मी एकटी गेलेले, हे पण खूप मोठं चॅलेंज होतं की मी एकटी कशी जाणार. तिथे गेल्यावर मला आयडिया नाही आहे जर्मन लँग्वेज घेत होती, पण त्यांची जर्मन लँग्वेज म्हणजे फाडफाड फाडफाड, माझी जमा आय मीन इशबिन श्रेया अशी, आणि त्यांची एकदम फास्टवाली. सो मला अंडरस्टँड करता येतं नाही, हे पण एक खूप मोठं चॅलेंज होतं, बिकॉज मला इन जनरली जर्मनीमध्ये पण जायचं होतं. सो एक एक गोष्ट होती की मी एकटी करू शकेल का नाही, त्यांनी माझ्यावर ट्रस्ट ठेवला, मी जाऊन आले. इट वॉज रिअली सक्सेसफुल जर्नी ऑफ जर्मनी. सो ती एक गोष्ट होती त्यांच्या ट्रस्टमुळे आणि त्यांच्या म्हणजे एक त्यांच्या बिलीफमुळे मी जाऊ शकले. ठीक आहे, जर्मनीवरून आले. आता ठीक आहे श्रेया, तुला इंटर्नशिप भेटली, एवढ्या चांगल्या गोष्टी झाली. आता काय, आता स्कॉलरशिप शोध, आता युनिव्हर्सिटीसाठी तुला अप्लाय करायचं आहे, आता तुला सगळ्यांपेक्षा बाजूला पडायचं आहे. आणि नाऊ यू हॅव टू प्रूव, डेडलाईन अजून पुढे येत होती, ऑलमोस्ट सप्टेंबर झाले, ऑगस्ट संपलेला सप्टेंबर होता, आणि आता डेडलाईन खूप पूर्ण म्हणजे खूप पुढे आली. आता मी कशी प्रूव्ह करणार, मनामध्ये खूप जास्त एक थिंकिंग होती की आता कशी नाऊ यू हॅव टू वर्क रिअली हार्ड वगैरे वगैरे, खूप स्ट्रगल कर असं, बट स्ट्रगल करेल, बट कुठेतरी मला काहीतरी एक पाथ पाहिजे होता. सो म्हणजे गायडन्स थोडा भेटला आणि देन मला बोलले की स्कॉलरशिप शोध, आता स्वतः शोधायचं होतं, बिकॉज दे वॉन्टेड मी टू बी सेल्फ डिपेंडेंट, दे डिडंट वॉन्ट टू स्पून फीड मी. सो आता मी स्कॉलरशिप शोधायला लागले. देन आय वॉन्ट टू नो अबाउट द नेक्स्ट जिनियस फाउंडेशन. ठीक आहे, आता नेक्स्ट जिनियसबद्दल रिसर्च केला. आता ते बोलले की दे ऑफर स्कॉलरशिप अपॉर्च्युनिटीज फॉर दो स्टुडंट्स हू आर इदर इंडियन और आय मीन इंडियामध्ये स्टडी करतात, किंवा जे इंडियन्स आहे आणि जे बाहेर स्टडी करतात लाईक आउट ऑफ इंडिया. सो बेसिकली मी इंडियन होते, सो आय न्यू की मी एलिजिबल आहे. आता समजलं की ऑलमोस्ट जगातून लोक अप्लाय करतात. आता हे गोष्ट होती की मला का, एक न्यूनगंड होता मला का, हा खूप मोठा क्वेश्चन मार्क होता. म्हणजे पूर्ण करिअर समोर असा एक क्वेश्चन मार्क होता. विल दॅट हॅपन, जे मी एक्सपेक्ट केलं होतं 2 वर्षापूर्वी ते होईल का. आता मला प्रूव्ह करायचं त्यांना, पण मी कसं प्रूव्ह करू, मला आता खूप मोठा क्वेश्चन आहे की मला का चूज करतील. सो मी बोलले ठीक आहे व्हाय नॉट, जसं मी जर्मनीच्या आधी बोललो होतो व्हाय नॉट, तसं मी याच्या आधी बोललो की व्हाय नॉट, मतलब मी का रजिस्टर नाही करू. फॉर्म रजिस्टर केला, त्यानंतर होती इंटेलिजन्स टेस्ट, मॅथ टेस्ट, इंग्लिश टेस्ट. ठीक आहे, क्वालिफाय झाले, थोडी डिफिकल्ट होती बट चलो केलं मी. त्यानंतर ॲप्लिकेशन आय मीन युनिव्हर्सिटी शोधायची होती. आता मला माहिती होतं की मी इंटरनॅशनल रिलेशन्स करणार, बट कुठे करणार, एवढ्या जगामध्ये युनिव्हर्सिटीज आहे, एवढ्या US युनिव्हर्सिटीज आहे, बट आय वॉन्टेड दॅट युनिव्हर्सिटी जी मला फ्युचरसाठी हेल्प करेल. आता कोणती, आय न्यू की आय वॉन्टेड टू रिप्रेझेंट माय नेशन इन द युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन. सो आय वॉन्टेड की अशी युनिव्हर्सिटी जिचं ऑलरेडी फाउंडेशन आहे युनायटेड नेशनसोबत, ज्याचं ऑलरेडी टाईज आणि कनेक्शन्स आहे युनायटेड नेशनसोबत. सो आय स्टार्टेड फाइंडिंग आउट युनिव्हर्सिटीज which actually have a good tie or diplomatic relations with United Nations. Theek hai, aata ek naam wala samur Drew University, New Jersey, 40 minutes away from New York. Ani you know guys, ek goshta na jab asti university cha naam wala na थोडं हलकं वाटत होतं ड्रीव युनिव्हर्सिटी, पण ज्यावेळेस मी त्या म्हणजे त्यांच्या इन्फॉर्मेशनमधून गेले वगैरे वगैरे, एक जे कनेक्शन आलं ना फर्स्ट दिवशी, दॅट इज वाय मी ड्रीव युनिव्हर्सिटी आज पण म्हणजे मला बाकी युनिव्हर्सिटीजचे पण ऑफर आले, थोडीफार स्कॉलरशिप ते पण ऑफर करत होते, पण त्यावेळेस जे ड्रीव युनिव्हर्सिटी सोबत कनेक्शन झालं होतं माइंड टू माइंड, हार्ट टू हार्ट, ती त्यामुळे मी अजून सुद्धा ती युनिव्हर्सिटीज फायनलाइज म्हणजे केली आहे. सो ते कनेक्शन आलं की यार ह्यांचं फुल एक सेमिस्टर युनायटेड नेशन्समध्ये आहे. That's where I will have an opportunity to develop my network. Me Indian diplomat sobat bole, me tanche sobat network karel. It will be really better. And baki universities peche he already mala United Nations madhe chance deta the. So that is where I decided ki me United Nations madhe je tie hi ya university che je tie hoti UN sobat yachatas janar. So I knew ki mala university paije. Ata amala apply karav lagte universities la. So माझ्या क्लासमेट्सनी अप्लाय कितीला केलं, 15, 20, 30 युनिव्हर्सिटीज, आणि मी कोणाला मी कितीला केलं,
एक म्हणतात ड्यू युनिव्हर्सिटी आणि दुसरी मी सांगते फक्त पप्पांमुळे केली. पप्पा बोलले बॅकअप ठेव, बट आय न्यू की माझा कॉन्फिडन्स आणि माझं मोटिवेशन एवढं आहे. आय न्यू की मी जे विचार करते ते होणार. सो मला माहिती होतं माझं ड्यू युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन होणार, बिकॉज माझ्या डोक्यामध्ये ते फिटनेस आय मीन एकदम सेट होतं, एकदम फिक्स होतं की मला ड्रीम मध्येच जायचं आहे. बट पप्पा बोलले की बॅकअप ठेव, बिकॉज ही वॉज काइंड ऑफ अनसर्टेन. त्यांना माझ्यावर तेवढा पण विश्वास नव्हता की यार ही जी बोलतीये ते होईल का नाही, कुठेतरी ते खालीवर होत होतं. सो त्यांच्यासाठी मी एका दुसऱ्या युनिव्हर्सिटीला अप्लाय करून ठेवलं की ठीक आहे घेऊ नाही तर ऍटलीस्ट घेऊन जाईल. सो फक्त दोन युनिव्हर्सिटीज. खूप लोक बोलले श्रेया आय अप्लाय टू 26 युनिव्हर्सिटीज अँड यू अप्लाय टू ओनली टू, आर यू डाऊन? हे पण खूप जणांनी बोलत. तर मी म्हणजे आय सी बिकॉज मला माहीत होतं की मी ड्रीममध्ये जाणार. कुठेतरी माझं मोटिवेशन एवढं स्ट्रॉंग होतं, एक मनातून एक इंट्युशन होतं, सिक्स सेन्स ज्याला आपण बोलतो, एवढं स्ट्रॉंग होतं. आय न्यू आय बी ॲडमिटेड इन ड्रीम युनिव्हर्सिटी. सो समवेअर आय डिंट वॉन्ट टू अप्लाय टू सेकंड युनिव्हर्सिटी, बट त्यांच्यामुळे मी गेलं ते. सो आता आलं नेक्स्ट जुनियर्समधून मी गेले होते, फर्स्ट राऊंड क्लिअर केला होता. आता आउट ऑफ 10,000 स्टुडंट्स त्यांनी ऑलमोस्ट 6,000-7,000 स्टुडंट्सला ठेवलेलं. आय डोंट नो द एक्झॅक्ट नंबर्स, बट अराउंड 5,000 होते. सो आता 5,000 ॲप्लिकेशन ज्यांनी पाठवलं, आता ॲप्लिकेशनमध्ये खूप असतं. 9th, 10th, 11th, 12th ट्रान्सक्रिप्ट मतलब रिझल्ट, इंग्लिश तुमची प्रोफिशियन्सी किती आहे त्यावरती जज करतात. सो समवेअर मी एवढं इम्प्रूव्ह केलं होतं. सो 9 मतलब जे एक्सलेंट स्पीकर्स असतात, एकदम UK स्पीकर्स असतात, त्यांना 9 भेटतं. आणि कुठेतरी आय स्कोर 7.5. सो आय वॉज हॅपी, आय बिकॉज जनरली गुड स्कोर इज 6. सो मी कुठेतरी खूप चांगली होते हे मला माहीत होतं. ऑल्दो आय एम नॉट द बेस्ट, बट समवेअर आय वॉज रिअली गुड दॅन अदर्स. सो इंग्लिश झाली, सॅट झाली. आता रिझल्ट म्हणजे स्कूलला पाठवायचे होते युनिव्हर्सिटीला. 9th मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं 9th असं असं होतं, खूप कमी जास्त झालेलं स्कोरमध्ये. 9th एवढा स्कोर चांगला नव्हता. 10th 95 एक बूस्ट भेटला. 11th खाली आले बिकॉज मला आयडिया नव्हतं की आय बी काय. सो 11th सो माझे स्कोर्स असे होते एकदम डायसी, वर खाली. बट ठीक आहे, चांगलं होतं. असं पण नाही की एकदम वाईट होतं, बट चांगलं होतं. बट सो मला हे माहीत नव्हतं श्युअरिटी की मी बाकीच्यापेक्षा आउट ऑफ द क्राऊड असेल की नाही, बिकॉज फक्त एका जणाला ती स्कॉलरशिप भेटणार आहे. सो एवढ्या सगळ्यांमध्ये जर म्हणजे त्यांचं मे बी स्कोर चांगले असतील माझ्यापेक्षा, सो व्हॉट इफ आय डोंट गेट सिलेक्टेड जस्ट बिकॉज ऑफ माय मार्क्स? ओके, सो एक समजलेलं की मार्क्सपेक्षा मला अशा गोष्टी दाखवायच्या आहेत की ज्याच्यामुळे माझं पोर्टफोलिओ इतकं भारी होईल. आणि ऑलरेडी जर्मनीमुळे मला एक प्लस पॉईंट, एक स्टार मार्क भेटला होता माझ्या पोर्टफोलिओवर. सो आता बाकी गोष्टी, फॉर एक्झाम्पल कराटेमध्ये मी सहभाग घेतला होता. आय हॅड नो एक्सपेक्टेशन, बट मी माझ्या स्कूलसाठीच खेळत गेले. तालुका, डिस्ट्रिक्ट, झोनल लेवल, स्टेट लेवल, मी नॅशनल्सपर्यंत गेले. IBSOला रिप्रेझेंट केलं, नॅशनलमध्ये गेले पण मेडल तर भेटलं नाही, बट ठीक आहे. ॲटलिस्ट मी नॅशनलचं म्हणजे नॅशनलमध्ये जे मी केलेलं सहभाग तो माझ्या पोर्टफोलिओवर येणार होता. बाकी NGO बालीमध्ये टर्टल कन्झर्वेशन वगैरे हे सगळं माझ्या पोर्टफोलिओमध्ये टाकलं. सो कुठेतरी माझा पोर्टफोलिओ जास्त मोठा झाला होता. जर्मन, फ्रेंच हे सगळे लँग्वेजेस अन ऑल. सो एक प्लस पॉईंट होता. ऑल्दो माझे मार्क्स थोडे कमी होते म्हणजे बाकीच्यांपेक्षा, आय थॉट बाकीच्यांपेक्षा कमी असतील, पण माझं बाकी पोर्टफोलिओ एकदम असं स्ट्रॉंग होता, एक स्टार मार्क बनलेला होता. आता एक गोष्ट असते पर्सनल एसे. आता पर्सनल एसेचं इतकं कॉन्ट्रीब्युशन असतं तुमच्या ॲडमिशनसाठी की ऑलमोस्ट लाईक 60% कॉन्ट्रीब्युशन. बाकी सगळ्या गोष्टी तर मॅटर करतात, पण पर्सनल एसे जास्त असतो. आता पर्सनल एसेमध्ये तुम्हाला अशी गोष्ट लिहावी लागती जी तुम्हाला सगळ्यांना म्हणजे मला डिस्क्राईब करेल, आणि अशी गोष्ट जी ॲप्लिकेशनवर आली नाही. सो आय डोंट हॅव टू राईट अबाउट मार्क्स अँड ऑल. आता अशी गोष्ट ज्यांना त्यांना पाहिजे की मी ॲज अ ह्युमन कशी आहे. आता टॉपिक तुम्ही तुमचा चूज करा. जगामध्ये एवढे टॉपिक्स, ह्या एसेमुळे जर माझं ॲडमिशन येस नो होणार आहे, सो ना व्हॉट शूड आय चूज? एवढे टॉपिक्स तर मी काय करू? घरच्यांना विचारलं, घरचे बोलले मला आम्हाला काही आयडिया नाही आहे काय तुला काय करायचं ते कर. टीचर बोलत होते मी सांगू नाही शकत बिकॉज यू हॅव टू बी सेल्फ डिपेंडेंट. यार आता काय करू मी? एक दिवस आधी सांगितलं होतं की मला एकटं बसायला आवडतं, एकदा अशीच झाडं वगैरे स्कूलमध्ये खूप आहेत. सो अशीच बसली होती एकटी आणि विचार करत होते पर्सनल एसे टॉपिक. अँड हवा जात होती, झाडं हे होत होते अँड पक्षी वगैरे होते तिथे. सो त्या मोमेंटला क्लिक झालं, आय गॉट द टॉपिक. नेचर
how nature has helped me throughout my life, how nature has motivated, how nature has influenced me in my life. Honestly, from the beginning of my life, mala nature khup avadta. Maybe because of his subject botany, maybe. So, starting by some khup inclination hota ki nature. So, ata mala topic pa bhetla, mhanje ata ese lihayla chalu kela. Ata US valala pan maiti nature kase ahe, jhada ashe astat, pakshi ashe astat, hi tanna maiti. Ata what should I do ki mi tanja peksha, mhanje mi tanna nature ne dakhvate, but I want to show them ki how it has influenced me. So आता मी स्टार्ट केलं लिहायला स्टार्टिंगला पोएट्री टाकली हाऊ आय वॉज सिटिंग बिनीथ माय फेवरेट मँगो ट्री वगैरे वगैरे एक पोएट्री स्वतः बनवली अँड देन ती स्टार्टिंगला टाकली नवीन एक शेप यायला आता मी लिहू काय सो कुठे म्हणजे स्टार्ट केलं नेचरबद्दल लिहायला हाऊ इंट्रेन्सिक व्हॅल्यू इट हॅज इन माय लाईफ सो आता काय लिहू तर मी लिहिलं की एक पॉन्ड आहे एक लेक आहे आणि एक नदी आहे आता तुम्ही मला सांगा सगळ्यात जास्त व्हॅल्यू म्हणजे त्या दोघांमध्ये व्हॅल्यू कोणाला असते कोणी सांगू शकतं का म्हणजे एक नदी किंवा एक लेक काय वाटतं तुम्हाला सो मला त्या एसेमधून लिहायला म्हणजे हे माझी स्वतःची थिंकिंग होती मी कुठं रेफर वगैरे नाही केलं बट एक कनेक्शन लावून दिलं हाऊ द लेक or the pond tells you to be settled at one place and how it tells you to be restricted at a certain place and how a river tells you to keep flowing and flowing do not stop where your obstacles are khub jast obstacles astat nadila pan but she keeps flowing ti pude pude jate success values whatever ti flow karte ani lake eka chhotya cha jagevar ek mhanje thambun rahto सो हे गोष्टी मी कनेक्ट केल्या गेल्या हाऊ द रिव्हर हॅज हेल्प मी टू कीप फ्लोईंग एवढं म्हणजे ऑब्स्टॅकल्स आले क्रिटिसिझम्स आले खूप जास्त डिमोटिवेशन होतं खूप न्यूनगंड होता बट स्टील द रिव्हर हॅज केप्ट आय मीन टोल मी टू कीप फ्लोईंग हाऊ द ट्रीज हॅव टोल मी टू ग्रो पेशंटली ऑब्स्टॅकल्स येतात इवन त्यांना येतात झाडं तरी पण ते स्लोली आय मीन पेशंटली ग्रो करतात जे पक्षी असतात ते एकदम जगात म्हणजे कुठे आकाशात एकदम वर फिरतात वगैरे वगैरे सो आय कनेक्टेड एव्हरी सिंगल थिंग इन माय लाईफ विथ द नेचर सो कुठेतरी तो एक प्लस पॉईंट होता आणि हे मी कुठे फिरवून म्हणजे स्टोरी वगैरे काहीच नाही बनवल्या म्हणजे कुठेतरी आता डीप थिंकिंग एवढी झाली होती माझ्या लाईफमध्ये की आय कुड कनेक्ट एव्हरी सिंगल थिंग टू द नेचर मला जिथे स्ट्रेस यायचा आय युज टू गो अँड सिट इन द अमिडस्ट ट्रीज अँड ऑल सो माझा स्ट्रेस रिलीव्ह व्हायचा सो मी ते सगळ्या गोष्टी कनेक्ट करत गेले अँड देन माझा एक पर्सनल एसे जो 650 वर्ड्स झाला वर्ड काउंट असतो तो कम्प्लीट झाला अँड इन दॅट आय समराइज माय होल लाईफ अँड हाऊ द नेचर हॅज हेल्प मी सो तो पर्सनल एसे झाला ॲप्लिकेशन 14 नोव्हेंबरला गेलं आता मला श्योरिटी नव्हती की माझ्या इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन होईल का नाही फर्स्ट टेस्टमध्ये मी पास झाले होते ॲप्लिकेशन आता सेंड केलं होतं आता त्या 5000 मुलांमधून मला माहीत नव्हतं की मी पुढच्या राऊंडसाठी सिलेक्ट होईल की नाही कुठेतरी कॉन्फिडन्स होता कुठेतरी एक न्यूनगंड होता नेगेटिव्ह साईडचा की नो एक्सपेक्ट नको करू आपलं चालून दे सो काही दिवसानंतर मेल येतो यू बीन शॉर्टलिस्टेड फॉर द इंटरव्ह्यू थोडा स्वास्थ्य म्हणजे एक सोडला बट बिकॉज इंटरव्ह्यू बाकी होता तिथे स्कॉलरशिप भेटणार होती आता ठीक आहे इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन झालं दॅट डझन मीन की एव्हरीथिंग आय मीन सक्सेस वगैरे भेटला असं पण नव्हतं सो ठीक आहे इंटरव्ह्यू होता 12 जानेवारीला घरी यायचे क्रिसमसची हॉलिडेज होती पप्पा मला म्हणायचे नेक्स्ट संडेला तो इंटरव्ह्यूला असणार नेक्स्ट संडेला तो इंटरव्ह्यूला असणार असं मला दरवेळेस जाणीव करायचे मी म्हणते पण ठीक आहे आय ट्राय माय बेस्ट बट तुम्ही एक्सपेक्टेशन लो ठेवा बिकॉज पूर्ण जगातून मुलं आले आता मला का सिलेक्ट करतील फुल स्कॉलरशिपसाठी हा एक क्वेश्चन होता मी त्यांना स्टार्टिंगपासून बोलले होतं एक्सपेक्टेशन लो प्लीज सो ते झालं त्यांनी मला खूप वेळ जाणीव करून दिली की तुझा इंटरव्ह्यू आहे तुझा इंटरव्ह्यू यू हॅव टू प्रिपेअर पॉईंट्स बनव आता मला समजत नव्हतं माझं लाईफमधला फर्स्ट इंटरव्ह्यू आणि कुठेतरी मला आयडिया नाही आता त्यांना तेवढा एक्सपिरियन्स ते मला स्टार्टिंगपासून म्हणत होते पॉईंट्स बनव मी म्हणजे हां ठीक आहे आणि नंतर बनवेल ते बनवले नव्हतेच मी शेवटपर्यंत पण ठीक आहे सो ते सगळं झालं मी मॅमकडे गेले लाईक मॅम एकदा एक सजेशन द्या की मी इंटरव्ह्यूमध्ये कसं करू ऑल दो मॅमचं कॉन्ट्रीब्युशन खूप
होतं मला ग्रो करण्यासाठी. बट मॅम मला बोलल्या की सॉरी दॅट्स आय कॅनॉट टेल यू, यू हॅव टू बी कॉन्फिडेंट. बाकी गोष्टी मी सांगणार नाही, बट फक्त मॅमने सांगितलं यू हॅव टू कॉन्फिडेंट, यू हॅव टू बी कॉन्फिडेंट, हॅव बिलीव्ह, हॅव फेथ. तू एवढं पुढे पोहोचली, सो वाय कॅनॉट यू यू रिसिव्ह अ फुल स्कॉलरशिप. आता मी म्हटलं मला नाही भेटणार, हे मॅमला कसं माहिती, माझं एक बिलीफ होतं की मला नाही भेटणार बिकॉज एवढे लोक आहे यार, ते मला का सिलेक्ट करते. हा निवडून गंड जो होता तो मी खूप पुढे गेला होता. आता माझी पॉझिटिव्हिटी थोडी मागे होती, बट मी दर रात्री एक एक गोष्ट झोपण्याच्या आधी यू रिसीव्ह द फुल स्कॉलरशिप, म्हणजे एक पॉझिटिव्ह साईड जी होती ती मी खूप पुढे पुढे आणत, म्हणजे मी इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करत होते, पॉझिटिव्ह साईडला पुढे ठेवायचा प्रयत्न करत होते. सो मी बिलीव्ह होता माझ्या मनामध्ये की आय विल रिसीव्ह द फुल स्कॉलरशिप, बट नेगेटिव्ह मॅन वाय विल आय, एवढे एवढे लोक आहेत जगामध्ये ते मला का सिलेक्ट करतील यार. सो ते पण झालं. इंटरव्ह्यू होता 12 जनला विसलिंग वुड्स इंटरनॅशनलमध्ये, आणि एका पेरेंटला घेऊन जायचो तर मी आणि पप्पा मुंबईला गेलो 11 जनला. तर काय करू, उद्या स्कॉलरशिप आहे, उद्या मला प्रूव्ह करायचं आहे जे 2 वर्षांसाठी मी म्हणजे मी मला पाहिजे होती ही ऑपॉर्च्युनिटी, ती उद्या आहे. मी काय करू, आय हॅव नो आयडिया. मला जेवण जात नव्हतं, मला झोप येत नव्हती. पप्पा बोलले की काम डाऊन, मी म्हटलं काय करू काम डाऊनसाठी, मला आयडिया नाही. उद्या म्हणजे तुम्ही जो ट्रस्ट केला, तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट केली ती मला उद्या दाखवायची. आय हॅव टू प्रूव्ह. आय होप यू नो की ती ती फिलिंग कशी असते तो झाला होता. म्हटलं मराठी मराठी चला चला अरे यार उद्या उठायचंय थोडं तरी, उद्या बघू आपण वाटलं तर. पण आज तू झोप, म्हणजे त्यांना पाहिजे होतं मी काम होऊ, बट मला काम होत म्हणजे आतून ती अशी बटरफ्लायज होत होती एक्साइटमेंट, उद्या काय होईल. ऑन द नेगेटिव्ह साइड एक्सपेक्टेशन लो. मी आदल्या दिवशी इतकी 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 डिमोटिवेटेड झाले, मी त्यांना त्यांना तुम्ही विचारू शकता. मी बोलला मला नाही भेटणार, प्लीज डू नॉट एक्सपेक्ट, डू नॉट. ही गोष्ट माझी मी बोलली होती त्यांना, पण एक कुठेतरी छोटस पॉझिटिव्ह माइंड होऊ शकतं. सो कशी तरी झोप लागली, जेवण तर केलं नव्हतं. 12th दिवस निघाला, 6 वाजता उठले, कळत नव्हतं. मनामध्ये खूप जास्त असे पॉझिटिव्हिटी नेगेटिव्हिटी फुल कंबाईन झालेलं, एन्झायटी फ्युअर बट समवेअर एक्साइटमेंट, हे सगळं असे एकत्र झालेलं. कळत नव्हतं काय करू वगैरे वगैरे. ब्रेकफास्ट तर बिलकुल गेला नाही, जसं काल आदल्या दिवशी डिनर नाही गेला तसं ब्रेकफास्ट नाही गेला. म्हणजे खातलं एनर्जी पाहिजे, मी म्हणते जात नाही मी काय करू. सो आम्ही गेलो स्कूलमध्ये गेलो आणि फक्त एक नजर अशी फिरवली, कोण आलंय, ओ माय गॉड कोण कोण आलंय, कोणाला विचारलं तर कुठून आली, आय केम फ्रॉम हैदराबाद, आय फ्लाईट फ्रॉम हैदराबाद. कोणाला विचारलं, ओ आय एम फ्रॉम दिल्ली, यु नो. बाकीच्यांना विचारलं एक बँगलोर एक कुठून, तर एक USA एक स्विट्झरलँड एक फ्रान्स, कुठून कुठून आलेले यार. आणि मी कुठून आले, निवून कंड होत यार की मी कशी होईल, यांची पर्सनॅलिटी बघू तर कशी कशी आले ते लोक आणि मी कशी आले. मतलब माझी पर्सनॅलिटी पण होती, पण एक तो निवून कंड असतो ना त्या मोमेंटला आपलं सगळं नेगेटिव्ह दिसायला लागतं, अँड देन वी हॅव टू ओव्हरकम आर पॉझिटिव्ह ओव्हर आर नेगेटिव्ह. सो ती गोष्ट खूप होत होती, मी खूप डिमोटिवेटेड झाले. मी त्यांना ज्यावेळेस बघितलं पप्पांना म्हटलं एक्सपेक्टेशन्स लो प्लीज. सो ते झालं सकाळी सकाळी, अँड देन सकाळपासून पूर्ण दिवस इंटरव्ह्यू चालला. सो राऊंड फॉर राऊंड दुसरे फर्स्ट राऊंडमध्ये फॉर एक्झाम्पल युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह आलेला राधिक कुफल नाव आठवतं आहे. सो आम्ही सगळे असे सेमी सर्कलमध्ये बसलेलो, आम्हाला सांगितलं इंट्रोड्यूस करा. मी ह्या साईडला होते आणि थँकफुली तो राधिक कुफल बोलला त्या साईडला इंट्रोड्यूस करा. So, I got really enough space to think about me. आता मला आठवलं पप्पा जे बोलत होते नोट्स काढ नोट्स काढ, आता मला कळलं का बोलत होते. Although he had no idea about it, but आज आता मला कळलं जर ते नोट्स काढले होते ना मला या टाइमची गरज पण नसती पडली. पण ठीक आहे, मी तेवढी रेडी होते, मी सगळ्यांचं इंट्रोडक्शन ऐकत बसले, सगळ्यांच्यावर फोकस केला. आणि नंतर माझ्या शेजारचा बोलतोय, ओ माय गॉड आता मी काय बोलू, मला नाही माहिती मी काय बोलू. जे मला पप्पांनी काही सांगितले ते पॉईंट्स, हे बोल कराटेबद्दल बोल, हे बोल ते बोल, आता ते असं दिसतंय मला असं उडत चाललंय, मी कॅच करायचा प्रयत्न करते बट होत नाही यार, ते मला पूर्ण ब्लँक झाले. मी आय हॅव नो आयडिया मी इंट्रोडक्शन कशी करू.
तर तो त्याचं बोलणं झालं आणि आता सगळे माझ्याकडे बघतात स्टार्ट केलं गुड मॉर्निंग वगैरे वगैरे आणि इंट्रोडक्शन दिलं कसं दिलं ते मला माझं माहीत लाईफ पूर्ण आठवायची होती पूर्ण लाईफ 4-5 मिनिटांमध्ये समराईज करायची होती सगळं सांगितलं आणि असं पण सांगायचं होतं की जे ऍप्लिकेशनमध्ये नाही मार्क्स नव्हते सांगायचे बिकॉज ही हॅज रीड ही नोज माय मार्क्स त्यांनी माझं पर्सनल असं रीड केलं त्यांना माहिती आता असे गोष्टी जे माझ्या ऍप्लिकेशनमधून त्यांना कळलं नाही बट ते ही वॉज टू नो सो आय टोल्ड अबाउट आय टोल्ड हिम की I love armies, basically I'm a patriot, I love armies. So I told him that it's not just Indian army, but all the armies across the world, except for terrorist organization and their armies. So everyone was laughing. I was a little funny, because I'm kind of funny. So I told him that I have this huge crush and inclination towards aliens. So everyone was laughing. And then मी बोलला दॅट्स वाय आय चोज USA जिथे एरिया 51 आहे आणि जिथे बोलतात की एलियन्स आहेत सो समवेअर ही जस्ट गॉट कनेक्टेड आता एवढं सगळ्यांनी इंट्रोडक्शन दिलेलं आणि सगळे बोलायचे हाय आय एम एक्स वाय झेड हाय आय एम लाझ अँड आय केम फ्रॉम आता मलाही इंट्रोडक्शन नको होतं सो मी ऑलरेडी एक म्हणजे कुठेतरी मी असं ऐकलेलं कोणत्या तरी इन्फ्लुएन्शियल स्पीकरचं वेन यू आर टोल्ड टू इंट्रोड्यूस युअर सेल्फ डू नॉट स्टार्ट इट विथ I am वगैरह वगैरह डू नॉट सो आता कसं इंट्रोड्यूस करू सो आता जी लाईफमध्ये थिंकिंग होती जी मी एकटी बसून विचार करायची लाईफबद्दल स्वतःबद्दल मी ह्या प्रोसेसमध्ये एवढं स्वतःबद्दल अंडरस्टँड करत होते एवढं मला माहिती झालं होतं माझ्या लाईफबद्दल की आय चूज 3 words विच विल डिस्क्राईब मी आय डोंट नीड टू फर्दर इंट्रोड्यूस मी असे 3 words चूज केले माझ्याबद्दल की ज्याच्यामुळे त्यांना डायरेक्ट कळून जाईल की मी कशी आहे त्यांना पुढचं इंट्रोडक्शन ऐकायची पण गरज नाही म्हणणार सो मी स्टार्टिंगला बोललं गुड मॉर्निंग आणि मी 3 words स्टार्ट केलं कॉन्फिडेंट ॲम्बिशियस ग्रेटफुल ह्या 3 words त्या फराडे कुफरच्या तोंडावर एवढं स्माइल आलेलं दॅट ही गॉट टू नो दॅट येस शी हॅज दॅट स्पार्क शी हॅज दॅट स्पार्क दॅट आय वॉन्ट द युनिव्हर्सिटी वॉन्ट्स अँड मला ते आता रिअलाईज होतं किंवा नंतर रिअलाईज होतं त्यावेळेस तर माझं नेगेटिव्ह माइंड कुठे होतं विचार तुला भेटणार तर नाहीच आहे बट वाय नॉट ट्राय ट्राय असं एक अर्थ एक हे होतं टेंडन्सी पण ठीक आहे 3 words यूज केले आणि मी सांगितलं की वाय आय एम कॉन्फिडेंट वाय आय एम ॲम्बिशियस अँड वाय आय एम ग्रेटफुल बिकॉज आय एम ग्रेटफुल टू इच अँड एव्हरीथिंग इवन फ्रॉम द वॉटर इवन फॉर द डे विच लाईक फॉर एक्झाम्पल आज मी जिवंत आहे ह्यासाठी मी ग्रेटफुल आहे because that is what my what the nature has told me what the nature has taught me so ya sabhi goshti explain kela tanna me introduction dila theek hai sabhi veksha khup vegla hota so somewhere I thought ki yaar kutte tari ek chance bhetel na maybe ek this scholarship bhetel full scholarship ka khup dur dur ki baat hoti ek choti maybe 5-10% scholarship bhetu shakti asa ek tendency hoti सो इंट्रोडक्शन झालं अँड पप्पांना नंतर सांगितलं एक्सपेक्टेशन्स लो बिकॉज हे लोक कुठं कुठून आले हे मला माहिती होतं ते इतके भारी काही काही कुठून कुठून फिरून आले वगैरे वगैरे त्यांची कंडिशन एवढ्या भारी आहे मला एक लिव्ह कट होता मी पप्पांना सांगितलेलं प्लीज एक्सपेक्टेशन कमी करा मला माहीत नाही आय कुड फुलफिल इट नॉट इट ऑर नॉट ऑल्सो ती एक ऑपॉर्च्युनिटी होती जिथे मी सगळं ग्रो करू शकते ते 2 वर्ष जास्त गोष्टीसाठी मी थांबले होते तो तो दिवस होता पण कुठेतरी माझं नेगेटिव्ह माइंड पुढे जात होतं नेगेटिव्ह थॉट्स जास्त होत होते बट पॉझिटिव्ह साईड पण होती दॅट्स आय मीन ठीक आहे मी पुढचं सांगते इंट्रोडक्शन झालं फॉर्म्स फिल करायचे होते सो एक फॉर्ममधली एक गोष्ट सांगते एक क्वेश्चन होता व्हॉट इज युअर फेवरेट वर्ड व्हॉट इज युअर फेवरेट वर्ड आता त्यांना हे करायचं म्हणजे त्यांना जाणून घ्यायचं होतं की तुम्ही स्वतःबद्दल किती तुम्ही स्वतःला किती ओळखता आता ह्या गोष्टी तर मी कधीच विचार केला होता ज्यावेळेस मी एकटी बसायची मला काही कामधंदा नव्हता सो मी त्यावेळेस विचार करायचे माझ्या लाईफबद्दल माझ्याबद्दल हाऊ एव्हरीथिंग हॅज इन्फ्लुएन्स मी अँड ऑल सो त्यावेळेस मला हे पण माहीत होतं की माझा फेवरेट वर्ड काय अँड दॅट वॉज मॅनिफेस्ट मॅनिफेस्ट बिकॉज यू कॅन मॅनिफेस्ट एव्हरीथिंग युअर लाईफ कॅन बी मॅनिफेस्टेड लाईक ऑन युअर थॉट्स सो मला हा वर्ड इतका मोटिवेटिंग आहे वाटतो इतका भारी वाटतो सो मला माहित होतं माझा फेवरेट वर्ड इज मॅनिफेस्ट आय रोट इट सो पुढे जेवढे क्वेश्चन्स होते मी इतके फास्ट फास्ट फील केले बिकॉज आय न्यू हू आय ॲम आय न्यू एव्हरीथिंग अबाउट मी मला लाईफमध्ये एवढं डीप थिंकिंग आलेलं की मला समजलेलं मी कोण आहे सो मला फॉर्म फील करायला ऑलमोस्ट 2-3 minutes लागले आणि बाकी सगळे ओ माय गॉड आणि माझा फॉर्म फिल करून 3 मिनिटं झाला बाकी 1/2 तास लावता ते मी रॅडिकडे गेले थँक्यू मी वॉज लाईक वाव मला कळलं नाही का
नंतर त्याने मला सांगितलं की यू नो सो मच अबाउट युअर सेल्फ दॅट तू तुझा फॉर्म डायरेक्ट 3 मिनिट्समध्ये फिल केला आणि बाकी लोक एवढा विचार करतात. सो मी माझ्या इंट्रोडक्शनमध्ये हे पण सांगितलेलं की मला युनिव्हर्सिटी का पाहिजे. आता सगळ्या क्राऊडने स्वतःबद्दल सांगितलेलं, बट दे वॉन्टेड की म्हणजे त्यांना ऑब्व्हियसली एक स्टुडंट असा पाहिजे स्कॉलरशिपसाठी की ज्याला ऍक्च्युअलमध्ये ड्रीममध्ये यायचे, नॉट जस्ट बिकॉज ऑफ दॅट 1.5 crore स्कॉलरशिप ऑर फुल स्कॉलरशिप. असं कोणतरी पाहिजे ज्याला स्वतःहून इच्छा आहे ड्रीममध्ये येण्याची. सो मी त्यांना ऑलरेडी सांगितलं की स्टार्टिंगपासून मला एक कनेक्शन होतं, मला युनायटेड नेशन्समध्ये यायचं होतं आणि अजून खूप सारे फॅक्टर्स ज्याच्यामुळे मला ड्रीममध्ये यायचं होतं अँड नॉट जस्ट फॉर दॅट स्कॉलरशिप. सो तो त्यांनी ते नोट्समध्ये लिहून घेतलं होतं, त्यांना कळलं होतं की कोण कुठे कुठे स्टँड करतं. ठीक आहे, लेवल्सवर लेवल्स होत गेले, राऊंड्सवर राऊंड, हाऊ यू इंटरॅक्ट विथ युअर पिअर्स आणि तुम्ही तुमचे फ्रेंड्स जे आहेत जे तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये, तुम्ही त्यांच्याशी कसं बोलता. आता काही लोक एकदम रूड हां किंवा असं काहीतरी, बट आय मतलब असं पण नाही की मला हे माहीत नव्हतं. त्यांनी नंतर क्रायटेरिया सांगितले, हाऊ यू वर एक्झामिन. सो मला नंतर कळलं की ह्या सगळ्या गोष्टी ते नोटीस करत होते, मी कशी ग्रेटफुल होते. मतलब मी सगळ्यांना किती हेल्प केले, ऑल्दो ते माझे कॉम्पिटिटर्स होते, बट आय न्यू इवन आय हॅड दिस थिंग की मी त्यांना पण हेल्प करू शकते, ऑल्दो दे आर माय कॉम्पिटिटर्स. सो ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी नोटीस केल्या होत्या. राऊंड झाले सकाळपासून दुपारपर्यंत अँड देन पप्पांना वगैरे तर काही आयडिया नव्हती, सगळे बाहेर होते, त्यांना काहीच माहीत नव्हतं आतमध्ये काय चाललंय. ते फक्त काहीतरी विचार करत असतील की हे चाललंय ते चाललंय. सो नो कॉन्टॅक्ट, नथिंग नथिंग. आणि आता आम्हाला बोलले एक तासाचा ब्रेक होता जेवायचा, तुम्ही जेवण करा, आम्ही तोपर्यंत अनलाइज करणार, आम्ही विनर्स डिक्लेअर करणार. आता तो एक तास आम्हाला सांगितलं जेवण करा. आता जेवण कुठे जात आहे यार, मनामध्ये ती फिलिंग काय होईल काय होईल, पॉझिटिव्ह साईड हे बोलते, नेगेटिव्ह साईड ते बोलते, आता कळत नाही जेवण दूर की बात. पप्पांनी मला जेवण आणून दिलं, एक घास खायला मी म्हणलं नाही. सो अशी टेंडन्सी होती, मला कळत नव्हतं मी कसं म्हणजे काय होईल. पॉझिटिव्ह साईड हे श्रेया, तू किती भारी इंट्रोड्यूस केलंय स्वतःला, किती भारी फिल फॉर्म केलाय, बाकी राऊंड्समध्ये पण यू डिड रिअली वेल. नेगेटिव्ह साईड डोंट, असं काय नाही आहे, तो तर अमेरिकन होता, तो तर किती भारी होता, ती कुठली होती हैदराबादची, सो किती भारी भारी लोक होते आणि मला का चूज करतील एवढ्या सगळ्यांमध्ये, मी एवढी भारी लागून गेली का. सो तो नेऊन गंड माझा तो एक तासात म्हणजे लाईफ अशी एकदम हे झालेली, मला कळत नव्हतं मी काय करू. तो एक तास म्हणजे लाईफमधला एकदम असा घाण तास होता की काय कळत नव्हतं, पूर्ण ब्लँक झालेले. पप्पांना बोललं, पप्पांनी विचारलं काय झालं, म्हणलं चांगलं झालं स्कॉलरशिप भेटेल. काय बोलू काय कळत नव्हतं, मला काय माहिती मला स्कॉलरशिप भेटेल की नाही, बट बाकी ज्यांना बघून मला वाटायचं नाही भेटणार. सो मी त्यांना बोललं एक्सपेक्टेशन लो प्लीज. सो घरचे कॉल येत होते, मम्मी बोलायचे इंटरव्ह्यू कसा झाला, मम्मी मला नाही माहीत प्लीज, मला आता असं हे झालंय, तुम्ही सगळे मला असं विचारताय बट मला काही काहीच कळत नाही आहे. दीदीचा फोन आला, भाऊचा, सगळे असे कॉल करायला लागले, फ्रेंड्स कसा होता इंटरव्ह्यू. हे डोंट, मी सांगते नंतर, मला आता थोडं पर्सनल टाईम राहून द्या, बिकॉज मला कळत नाही लाईफ अशी हे झाली आहे, मला कळतच नाही, काही मिक्स झाली आहे, कन्फ्यूज झाली आहे. ठीक आहे, 4:30 सॉरी असं काहीतरी टाईम होता, आम्हाला बोलवलं एका पूर्ण हॉलमध्ये, घरच्यांना बाहेर थांबवलं. आता आम्हाला सांगायला लागले नेक्स्ट जिनियस फाउंडेशनबद्दल, आता ते बोलायला लागले इट्स द लार्जेस्ट फंड जे इंडियन स्टुडंट्सला देतं. अरे हर, आम्हाला रिझल्ट पाहिजे, आम्हाला हे कळायचं आहे. ऑल्दो मनातून ती एक होती की काय भारी आहे नेक्स्ट जिनियस वगैरे, बट आता टेंडन्सी काय होती मनातून, रिझल्ट रिझल्ट रिझल्ट. सो ते रिझल्ट पाहिजे होता. अँड देन तो जो फाउंडर होता अचानक मध्ये थांबतो, बोलतो दिस इज द पेनड्राईव्ह वेअर युअर रिझल्ट आर. सगळे इतके ओरडायला लागले, ओ माय गॉड, बिकॉज क्लायमॅक्स म्हणजे एकदम नॉर्मल चाललं होतं, अचानक तो थांबतो दिस इज द पेनड्राईव्ह वेअर युअर रिझल्ट आर. अशी भीती होती मनातून त्या पेनड्राईव्हमध्ये, सगळं म्हणजे लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स, लाईफ चेंजिंग ऑपॉर्च्युनिटी ती त्या पेनड्राईव्हमध्ये. सो इतके ओरडायला लागले सगळे आणि इन्सर्ट केला, प्रोजेक्टरवर लावला, त्याच्यावर नावं होते अशा लोकांचे, सहा जणांचे जे सिलेक्ट झाले. बट हे माहीत नव्हतं कोणाला किती स्कॉलरशिप. सो मी माझं नाव शोधते, आता श्रेया आहेर हे नाव छोटं आहे इन जनरल. सो मी म्हणजे असं शोधत होते, आता ते फास्ट फास्टमध्ये लाईफ असं खूप माइंडमध्ये खूप हे चालले होते विचार आणि मी एकदम मागं बसले, सो मला एवढं दिसत नव्हतं, बट स्टील आय वॉज ट्राईंग टू फाईंड माय नेम इन दो सिक्स, म्हणजे सिक्स स्टुडंट्सच्या नावामध्ये. मला तर दिसलंच नाही बिकॉज मी शोधत होते श्रेया आहेर जे एवढं छोटं नाव आहे प्रोजेक्टरवर, आणि दिसलं नाही.
आय कॅनॉट टेल यू त्या मोमेंटला लाईफ मध्ये असं फुल अंधार म्हणजे असं फील होत होतं पूर्ण काळी झाली लाईफ काय आता फुल डिप्रेशन पूर्ण ब्लॅक सॅड ग्लूमी लाईफ ओ माय गॉड मी काय बोलणार नाही घरच्यांना जाऊन जे 2 वर्ष आता कुठे गेलो तो अश्युरन्स एवढे बात केलेल्या मी आता कुठे गेलो आता असं लाईफ मध्ये सगळे नेगेटिव्ह थॉट्स आले काय आणि मग नंतर मी तो विचार सोडून दिला खाली खाली बसून बस म्हणजे खाली बघून बसलेले आणि माझं नाव होतं श्रेया रघुनाथ आहेर आता एवढं मोठं नाव होतं सो मला कळलं की म्हणून मला माझं नाव दिसत नव्हतं बिकॉज मी छोट्यामध्ये शोधत होते बट मोठ्यामध्ये माझं एकटीचं नाव होतं सो मला माझं नाव कळलं आता हे माहीत नव्हतं की मला किती स्कॉलरशिप भेटली भेटली हे माहिती बट किती भेटली 10%, 20%, 30% का 100% तर मला माहीत होतं भेटणार नाही पप्पांना टेक्स्ट केला फास्टमध्ये पा स्कॉलरशिपसाठी सिलेक्शन झालं माहीत नाही किती भेटली आहे पण एक्सपेक्टेशन लो प्लीज सो हे सगळं झालं त्या हॉलमध्ये गेलो 6 जण बसलेलो असं परत सेमी सर्कलमध्ये समोर रिओ युनिव्हर्सिटी टेबल्स झेंडा वगैरे लावून तो राडिक पुफर एकदम असं आईटमध्ये बसलेला आणि आता भीती वाटते काय होईल काय होईल आता समजत नव्हतं कोणाला किती स्कॉलरशिप आता त्या माणसाने काय करावं तर राडेक ही स्टार्टेड टेलिंग अबाउट हाऊ द युनिव्हर्सिटी इज कुठे आहे कशी आहे वगैरे वगैरे आता तुम्ही मला सांगा मनामध्ये एवढं कन्फ्युजन आहे आणि तू मला सांगत बसलाय की युनिव्हर्सिटी कशी आहे काय करू यार प्लीज शू आम्हाला रिझल्ट सांग आम्हाला स्कॉलरशिप दे ही टेंडन्सी होती ऑल्दो आय रिअली वॉन्टेड टू लिसन अबाउट रिओ युनिव्हर्सिटी पण त्या मोमेंटला एवढा स्ट्रेस वाढला होता एवढा मेंटली अशी अनस्टेबल होते आम्ही सगळेच ऍक्च्युली 6 जण की फक्त रिझल्ट टाकायचं होतं बाकी काहीच नाही सो अर्धा तास असं क्लायमॅक्स असं पुढं पुढं ढकलत चालले होते ते आणि हळूहळू मग ते म्हणायला लागले ओके फाईन आय विल स्टॉप नाऊ आय विल नॉट बोर यू आणि आता रिझल्ट सांगतो माय गॉड सगळे एकमेकांकडे बघायला लागले आता काय होईल सो सगळे आपापले प्रे करायला लागले आणि मग असं सांगितलं की शेवटला जे नाव घेईल ज्याचं नाव घेईल त्याला असेल फुल स्कॉलरशिप मी म्हटलं आता पहिले 2-3 मध्ये नाव येऊन जाईल पहिले 2-3 मध्ये एकदम छोटी छोटी स्कॉलरशिप 10% समथिंग दुसरं तिसरं नाव माझंच असणार आहे डोमारी ओके नाव घ्यायला चालू केलं पहिलं दुसरं तिसरं आता 3 जण राहिलेले मी माझ्या शेजारची आणि एक मुलगा होता आता आम्ही तिकडे हात धरले प्रे करतोय माझं नाव नको आता मी बोललं जर मी एवढी पुढे आले आता मला माझं नाव नाही पाहिजे 4th number सो आमच्या मधलीला उठवलं आता आम्ही 2 जण राहिलो आता मला माझ्यापेक्षा त्याच्याबद्दल जास्त म्हणजे मी त्याच्यावर जास्त फोकस करत होते तो काय बोलला तो अमेरिकेचा आता तो होता अमेरिकन आता त्याची इंग्लिश बघा मी तर आय एम सच अ फ्लुएंट स्पीकर यू नो हाऊ इट इज टू बी अन अमेरिकन राईट यू आर अमेरिकन आय एम अमेरिकन तो स्टार्टिंग पासून मार्केटाईज करत होता स्वतःला अमेरिकन अमेरिकन यू टेक मी असं चाललं होतं त्याचं सो आता माझ्यापेक्षा मी त्याच्यावर फोकस करत होते तो असं बोललेला त्याचे स्कोर एवढे होते तो इथे जाऊन आलाय त्याने पूर्ण सगळे कॉन्टिनेंट्स फिरलाय वगैरे वगैरे ओ माय गॉड मी त्याच्याकडे माझ्यापेक्षा त्याच्यावर फोकस करते माझी पॉझिटिव्ह साईड सगळे घेऊन दिले आता मी हे विचार करते की तो का जिंकेल त्याला का फुल स्कॉलरशिप भेटेल पण माझं माइंड असं बनवतं श्रेया तू एवढ्या सगळ्यामधून इथे पोहोचली आता तुला तुझं नाव सगळं शेवटला पाहिजे आता 5th number नाव नको आता मला फुल स्कॉलरशिप पाहिजे हे म्हणत होतं आता एवढं पॉझिटिव्हिटी भेटली पण हा पोरगा यार अमेरिकेचा आता मी काय करू आता सगळं आठवायला लागलं काय कसं तो बोलला आता मग आम्ही दोघं आता तो काय करत होता त्याने डोळे बंद केले तू प्रे करत होता ठीक आहे मी पण डोळे बंद करते तो मी पण प्रे करायला लागले आणि आता तो समोरचा जो बसला होता राडिक फुल रिप्रेझेंटेटिव्ह तो आमच्या दोघांकडे बघतो आणि असे वियर्ड शकल बनवतो की यार काय करतात एवढं देव का करतात सो ते झालं आणि तो मुद्दाम हळूहळू म्हणजे एकदम क्लायमॅक्सला असं स्ट्रेच करतो ना तसं तो करत होता आय मीन राडिक सो असं बोलायला पण आता म्हणजे असं बोलला तो सो द विनर ऑफ 50% स्कॉलरशिप इज म्हणजे 5 5 नंबरला ज्याचं नाव येणार होतं द विनर ऑफ 50% स्कॉलरशिप इज आणि त्याच्यात सुद्धा 4 मिनिटं लावले आणि असा क्लायमॅक्स इतका वाढवला असं राग येत होता मला पण तू बोल ना प्लीज सो म्हणजे आम्ही प्रे करत होतो आणि मग
त्याला बोलवलं. जो श्वास होता ना तो आय रिमेंबर हिज फेस. ते पण इतके म्हणजे त्यांचे पण काहीतरी एक्सपेक्टेशन असतील. ऑल्दो त्यांना माहित होतं, ते मला आधीच बोलले होते तुला 20-30% भेटले ना तरी चालेल, पण काहीतरी भेटव. सो आता मी असं तोंड केलं ना मला भेटलीच नाही आहे. पप्पांना बोला बाकीच्यांना नाही भेटली, बट मला भेटली फुल स्कॉलरशिप. अँड दॅट वॉज अ मोमेंट वेन ही लिटरली हग्ड मी अँड ही वॉज सो हॅपी. लाईक त्यांना पण बिलीव नव्हतं की आय एम द वन हू स्कोर फुल स्कॉलरशिप. लाईक काही एक्सटर्नल इन्फ्लुएन्स नाही काहीच. असं तुम म्हणजे कोणी लोक बोलतात पण जुगाड वगैरे काय जुगाड यार त्यांची. म्हणजे ते व्ह्यूअर्स मधले आपण कुठले पार्टनर जे आपला काय इन्फ्लुएन्स असणार ही पण गोष्ट नव्हती. सो तो एक म्हणजे आनंदाचा क्षण होता की समजत नव्हतं, बिलीव्ह पण होत नव्हतं. मी विचार करते अशी चिमकुड घाडू कसं होतं रियालिटी मध्ये यायला. मला बिलीव्ह नव्हतं होत यार आय एम द वन. बिकॉज जे माझ्या युनिव्हर्सिटीचं फीज मधला 40-40 lakhs एका वर्षासाठी. अँड दॅट्स लाईक इम्पॉसिबल थिंग. स्टार्टिंग पासून मला पप्पा तेच बोलले होते तू पुढे कसं करणार, एवढं फंडिंग पॉसिबल नाही आहे, तुला स्कॉलरशिप पाहिजे पाहिजे पाहिजे. मला ती गोष्ट होती की स्कॉलरशिप पाहिजे आणि आता ज्यावेळेस ती भेटली आहे लाईक फुल स्कॉलरशिप भेटली. सो पप्पा आतमध्ये आले, खूप कंग्रॅच्युलेट केलं सगळ्यांनी. आता बाकी लोक तर निघून गेले, त्यांना भेटली नव्हती. सो म्हणजे आणि मग आम्ही एक तास बोललो. सो नाऊ यू वॉज लाईक हो नाऊ यू रिसीव्ह द फुल स्कॉलरशिप. दॅट डज नॉट मीन की यू विल बी ओव्हर कॉन्फिडंट. आता तू हवे तोडायला लागशील आय एम द फुल स्कॉलर वगैरे वगैरे. इट्स टाईम फॉर यू टू प्रूव्ह की वाय आय हॅव चोजन यू. नाऊ मी जो ट्रस्ट केला तुला फुल स्कॉलरशिप देऊन, नाऊ इट्स द टाईम फॉर यू टू प्रूव्ह की मी राईट आहे, माझी युनिव्हर्सिटी राईट आहे. अँड नाऊ इट्स द टाईम फॉर यू टू स्ट्रगल मोर बिकॉज तुझे एक्सपेक्टेशन्स वाढले. आता आम्ही तुझ्याकडून एकदम वेगळं एक्सपेक्टेशन ठेवले. सो नाऊ इट्स द टाईम फॉर यू टू प्रूव्ह. असं नाही की खतम झालं, असं नाही की एंड झाला. इट इज जस्ट अ स्टार्टिंग. ही मेड मी रिअलाइज की आता मला थांबता येणार नाही आहे, आता मला अजून स्ट्रगल करायचं. बिकॉज नाऊ आय एम द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ इंडिया टू द इंटरव्ह्यू युनिव्हर्सिटी. आणि आता मला माझं करिअर एवढं ब्राईट बनवायचं की नाऊ आय विल हॅव टू रिप्रेझेंट माय होल नेशन. सो कुठेतरी त्यांनी मला खूप मोटिवेट केलं. त्यानंतर खूप जणांचे विश आले, खूप जणांचे कॉल्स आले. मी बोलायचे स्कॉलरशिप आहे यार सक्सेस नाही आहे, तुम्ही मला एवढं का वरतीच उडवताय. म्हणजे ठीक आहे ना, एक जस्ट अजून एक पायरी चढली मी. अजून मला माझं मेन ड्रीम जे इंडियाला रिप्रेझेंट करणं आहे खूप दूर आहे. प्लीज मला अजून थोडं स्ट्रगल करून द्या. तुमच्या विशमुळं किंवा तुमच्या प्रेयर्समुळं किंवा तुमच्या ग्रीटिंग्समुळं मला एक ओव्हर कॉन्फिडन्स येतोय. ऑल्दो आय वॉज ग्रेटफुल फॉर दॅट मुवमेंट. बट आता मला म्हणजे बाकी सगळे खूप सेलिब्रेट करतात. पप्पा एकदम हॅपी आहे, दीदी त्यावेळेस आली होती, दीदी पण हॅपी होती, त्यांची दीदी शॉपिंग झाली होती. सो माझं सेलिब्रेशन आणि सगळं आणि मी रडते, ते सेलिब्रेट करत होते. मी रडते का रडते तर आता मी काय करू, एवढी स्कॉलरशिप भेटली आता माझ्याकडून एक्सपेक्टेशन वाढले. आता मला प्रूव्ह करायचे, आता मला माझ्या कंट्रीला रिस्पॉन्सिबल म्हणजे मी स्वतः रिस्पॉन्सिबल आहे माझ्या कंट्रीसाठी. ऑल्दो मी आता जस्ट ड्रीम युनिव्हर्सिटीमध्ये रिप्रेझेंट करते माझ्या कंट्रीला, बट दॅट इज मी. आता मी UN मध्ये जाणार आहे, मला आता खूप जास्त गोष्टी करायच्या. आता तुमच्या सगळ्यांचं जे लुक असेल किंवा पर्स्पेक्टिव्ह असेल माझ्यावर की आता हिला स्कॉलरशिप भेटली पण आता ती काय करणार फ्युचरमध्ये, ही आता एक गोष्ट होणार. सो मी रडत बसले बिकॉज ते कॉन्फिडन्स आय मीन ते एक होतं हॅपीनेस होतं. बट आता निगेटिव्ह साईड थोडी अजून वाढली की आता काय करू मी. सो ते झालं अँड देन तशी जर्नी खतम झाली आत्तापर्यंत. आणि जर्नी खतम नाही आहे, ही जस्ट एक स्टेप आहे. मी ऑलरेडी बोललो मला एवढं भारी वाटत नाही बिकॉज अंटिल अँड अनलेस आय डोंट रिप्रेझेंट माय नेशन इन द युनायटेड नेशन्स अँड आय डोंट रिप्रेझेंट माय कंट्री ऑन एन इंटरनॅशनल लेवल मी थांबणार नाही आहे बिलकुल नाही. तू म्हणजे खूप ओव्हर कॉन्फिडन्स पण लोक म्हणजे असं म्हणतात खतम यार तुझं स्कॉलरशिप भेटली आता काय, आता तर सुरुवात आहे. आता यू नीड टू मोटिवेट मी मोर फॉर मी म्हणजे उद्या काहीतरी अजून भारी करू याच्यासाठी तुम्ही मला मोटिवेट करा. आणि इन जनरल अजून मला थांबायचं नाही आहे. ही जस्ट एक जर्नी आहे, एक जर्नी मधला पार्ट आहे. आय रिअली वॉन्ट टू रिप्रेझेंट माय कंट्री ऑन अन इंटरनॅशनल लेवल. मी कंट्रीच्या बाहेर जाऊन स्टडी करते, दॅट डझंट मीन की मी इंडियासाठी काम नाही करणार. मी दुनियामध्ये कुठे पण जाईल बट आय हॅव दिस कॉन्फिडन्स, आय हॅव दॅट विल इन अ विल फायर की मी माझ्या कंट्रीला सोडून कोणाला काम नाही कोणासाठी काम नाही करणार. मी माझ्या कंट्रीसाठी काम करणार. सो ही एक गोष्ट आहे. आणि आता माझी जर्नी तर मी तुम्हाला सांगितली बट
तुम्हाला ते रिलेट पण नाही होणार बिकॉज तुम्ही ऑलरेडी खूप पुढे गेले त्याचे, तुम्ही मतलब स्टुडंट्स आहात इकडे, प्रोफेसर्स आहे. सो आता माझ्या जर्नीने तुम्हाला काही तशी रिलेशन नाही आहे, बट देर आर फ्यू थिंग्स की हॅव बिलीफ. ऑल्सो माझं नेगेटिव्ह साईड खूप मला म्हणजे खूप स्ट्रॉंग होतं, बट मी माझ्या पॉझिटिव्ह साईडला पुढे ठेवलं. कधी कधी डिमोटिवेशन खूप आलं, ऑब्स्टॅकल्स आले आणि नेगेटिव्ह माइंड म्हणायचं की मी जास्त भारी आहे तुम्हाला चूज कर, बट यार पॉझिटिव्ह साईड एक व्हील होती ना आतमधून की ड्रीम युनिव्हर्सिटीमध्येच मी जाणार, ती गोष्ट मी तशीच ठेवली मनामध्ये. आणि एक गोष्ट आहे, आय बिलीव्ह इन लॉ ऑफ अट्रॅक्शन. लॉ ऑफ अट्रॅक्शन स्टेट्स की वेन यू रिअली वॉन्ट वन थिंग फ्रॉम बॉटम ऑफ युअर हार्ट, द युनिव्हर्स will conspire to make it happen and give it to you. मी ती गोष्ट शाहरुख खान जसं मूवीमध्ये बोलतो, आप किसी चीज को पूरे दिल से चाहो शब्दों से चाहो तो पूरी कायनात उसे आपको देने में whatever. I hope you know what I mean. But ती गोष्ट मी फॉलो करते आणि इट हॅज चेंज अ लॉट इन माय लाईफ, ऑनेस्टली अ लॉट. एवढी म्हणजे खूप गोष्टी मी अचीव केल्या ते लॉ ऑफ अट्रॅक्शन मधून. एक बुक मी रेकमेंड करेल, रहस्य मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये द सिक्रेट, रोंडा ब्रेन इज द ऑथर. ह्या जर्नीमध्ये मी इतकं सेल्फ हेल्प बुक्स रीड केले, इतके गोष्टी म्हणजे अक्वायर केले, इतकं नॉलेज प्रोक्युअर केलं लाईक फ्रॉम द इन्फ्लुएन्शियल स्पीकर्स, लीडर्स, एव्हरी वन. ते एकच गोष्टीवर फोकस करत, बी पॉझिटिव्ह, बिलीव्ह दॅट यू आर द वन. एक व्हिडिओ आहे माझी युनिव्हर्सिटीबद्दल की मी कशी स्कॉलरशिप घेतली, जिंकली. त्यावेळेस मी मनातल्या मनात ती फ्रिक्वेन्सी फील करत होते की वेन मतलब ती युनिव्हर्सिटीसाठी मी स्कॉलरशिप भेटली, मी ती फ्रिक्वेन्सी दरवेळेस फील करत होते की मला ती युनिव्हर्सिटीची स्कॉलरशिप भेटली आहे अँड दॅट इज हाऊ आय ॲक्च्युली रिसीव्ह दॅट स्कॉलरशिप. मी ती फ्रिक्वेन्सी फील करत गेले, आय बिलीव्ह इन मी, आय बिलीव्ह दॅट द युनिव्हर्स विल हेल्प मी टू अचीव्ह इट अँड दॅट इज हाऊ आय रिसीव्ह इट. ऑनेस्टली एक स्वतःला इन्फ्लुएन्स करायचं, स्वतःला ग्रो करायचं इन एव्हरी फॅक्टर, इन एव्हरी एरिया ऑफ युअर लाईफ. जस्ट बिलीव्ह दॅट येस यू कॅन. यू उलगंड बाजूला ठेवा, याचं मिनिंग काही नाही आहे की मी गावाची मुलगी आहे, मी पार्लरमधून आली, दॅट डझंट मीन की मी माझ्या दुनियाला, आय मीन मी दुनियामध्ये नाव नाही ठेवू शकत किंवा मी माझं दुनियामध्ये नाव नाही करू शकत. ही गोष्ट मी तर विसरली आहे. ऑल दो आधी खूप निरगंड होता, पण आता तर मला राहिलं नाही. आता उलटं असं वाटतं की ते शहरांपेक्षा आपण भारी यार. आपण पार्लरमध्ये आपल्याला एक मना एक कनेक्शन असते या धरती, एका मातीसाठी, आपल्या मातीसाठी, की ते कनेक्शन आपल्याला इतकं मोटिवेट करतं, इतकं बर्न करतं आपल्याला आतमधून की दॅट इज हाऊ म्हणजे तुम्ही आपली सक्सेस अचीव्ह करू शकता. ऑल्दो मी खूप छोटी आहे सगळं सांगण्यापेक्षा, तुम्ही ऑलरेडी खूप जास्त एक्सपिरियन्स केले, बट आय होप समवेअर, लिटरली समवेअर यू विल बी इन्फ्लुएन्स बाय मी. आणि कुठेतरी तुम्ही इन्स्पायर होता, कुठेतरी एक गोल आणि एक अम्बिशन ठेवतात. स्टार्टिंगपासून एक अम्बिशन होतं काहीतरी वेगळं करायचं आहे आणि अजून पण ते झालं नाही, बट जस्ट एक पाथ घेतली मी की काहीतरी वेगळं करायचं आहे, अजून पण ते करायचं आहे मला. बट जस्ट एक अम्बिशन ठेवा की तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे, नाहीतर मग नॉर्मल लाईफ, नॉर्मल जॉब, नॉर्मल एव्हरीथिंग, दॅट डझंट मॅटर यार. तुम्हाला जन्म दिला तर यू हॅव टू क्रिएट अ स्पेस फॉर यू इन हिस्ट्री. माझी एक इच्छा आहे की हिस्ट्रीमध्ये कुठेतरी एका कॉर्नरमध्ये किंवा एका पेजवरती माझं नाव असावं. सो आय विल वर्क फॉरवर्ड ॲट द एंड. खूप थँक्यू तुमच्या सगळ्यांच्या ग्रीटिंग्समुळं. खूप जण असे फॉर एक्झाम्पल वाकता किंवा असे खूप सारे तुमच्यामधले पण खूप मोटिवेट केला कधी 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 थोडंफार डिमोटिवेशन चालूच होतं, लाईक इव्हन घरचे पण आधीमध्ये डिमोटिवेट करत होते बिकॉज ऑब्व्हियसली त्यांना पण सर्टेनिटी नव्हती की मी काय करेल. एवढे अशुरन्सेस मी देऊन ठेवले, बट होईल काय ही बोलते बोल बच्चन आहे की असं पण गोष्ट होती. सो मोटिवेशन डिमोटिवेशन इज जस्ट अ पार्ट ऑफ युअर लाईफ, बट बिलीव्ह इन युअर सेल्फ. अशी काहीच गोष्ट नाही जी इम्पॉसिबल आहे. आय रिअली रेकमेंड की युट्यूबवर जा, ते सगळं पिक्चर वगैरे बाजूला ठेवा अँड जस्ट वॉच इन्फ्लुएन्सर्स स्पीकर्स हाऊ दे स्पीक, हाऊ दे हॅव इम्प्रूव्ह देअर लाईफ. मी आत्तापर्यंत इतक्या लिडर्सला बोलले मतलब भेटले जस्ट बिकॉज ऑफ माय विल, की मी असं विचार करत गेले की मी आता भेटणार आहे, आता भेटणार आहे असं करत भेटले, राजेश कणकवलीकर वगैरे वगैरे. सो कुठेतरी त्यांच्याकडून मी इतकी इन्फ्लुएन्स आले बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, माइंडसेटमध्ये. सो तसं काहीतरी करा यार, तुम्हाला जर युनिक बनायचं आहे तर यू हॅव टू डू समथिंग युनिक अँड दॅट लाईक वॉट युअर आय मीन द मेंबर्स ऑफ दॅट क्राऊड डझन लाईक
त्यांच्यापासून वेगळं व्हायचं, तुम्ही त्यांच्यासारखं करू नका, काहीतरी युनिक करा. आता मी सांगते, इलेव्हन ट्वेल्थ मध्ये मी टाइमपास सोडून, म्हणजे बाकी लोक टाइमपास करत बसायचे, पण आय चूज टू बी डिफरंट. समवेअर मला लेफ्ट आउट फील व्हायचं, बिकॉज मी त्यांच्यासारखं नाही करत, त्यांच्यासारखं टाइमपास नाही करत, डान्स नाही करत, गाणे नाही गात. मी माझं स्टडी करते, मी माझं नॉलेज प्रोक्युअर करते, मी मला इम्प्रूव्ह करते, आणि ते टाइमपास करतात. ते त्यांच्या लाईफला तसेच ठेवत गेले, आणि मी आता बूस्ट करणार आहे. असं नाही की ते करू नाही शकत, बट मला माहिती आहे की मी जे चूज केलं, जे 2 वर्ष मी सॅक्रिफाईस केले, फोन नव्हता, काय नव्हतं, घरच्यापासून दूर राहिले, कधी कधी खूप डिमोटिवेशन फील झालं, कधी कधी असं पण वाटलं यार काय बी घेतलं मी. बट नाव आय अंडरस्टँड वॉट द मिनिंग ऑफ लाईफ इज, हाऊ लाईक का प्रत्येक गोष्ट मला मोल्ड करत गेली, का प्रत्येक गोष्ट मला शिकवत गेली. अँड समवेअर आय रिअली फील आय एम रिअली ग्रेटफुल की तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडं बघून, आय मीन ऐकले माझं बोलणं. ऑल्सो तुम्ही खूप मोठे आहे, माझ्याकडं कमी एक्सपिरियन्स आहे, बट थँक्यू सो मच ही इव्हेंट पण ऑर्गनाईज करायला. मी इथे बोलते ह्यासाठी पण थँक्यू. अँड कधी पण फ्युचरमध्ये काही क्वेश्चन वगैरे असेल किंवा काही पण असेल, तर यू कॅन ऑलवेज कॉन्टॅक्ट मी.